शासनानं शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी हमीभाव ठरवून दिला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावानं खरेदी करणं गरजेचं असून शेतकऱ्यांचं होत असलेलं आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं तातडीनं हमीभाव केंद्र सुरू करावे अशा सूचना कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या कृषी विभाग सामाजिक वनीकरण विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती शेती महामंडळ आदी विभागाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात ते बोलत होते यावेळी अनेक शेतकरी आणि नागरिकांनी त्यांना संबंधित विभागाशी येत असलेल्या अडचणी मांडल्या यावछी बोलताना आमदार काळे म्हणाले की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर मिळणं आवश्यक आहे मात्र हमीभाव केंद्र उपलब्ध नाही आणि शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल जास्त कवडीमोल विकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत चाललंय त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने यापुढे कोणत्याही सबबी पुढे न करता लवकरात लवकर हमीभाव केंद्र सुरू करावं संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्र राज्यातच कांदा उत्पादक आणि कांदा खरेदीदार यांच्यावर केंद्र शासनानं बंधनं घातली आहे केंद्र शासनाच्या अशा वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी आणि ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे सध्या कांद्याचे दर वाढले आहेत ग्राहकांना कांदा योग्य दरात मिळालाच पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील त्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत त्याच्या पदरात दोन पैसे पडले पाहिजेत आणि व्यापाऱ्यांना देखील काही प्रमाणात फायदा होईल अशा पद्धतीनं सर्वांचाच फायदा होईल असं नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीने करावं यावर्षी पाऊस चांगला असून उत्पन्नही चांगलं होणार असलं तरी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कृषी विभागानं प्राधान्यानं सोडवाव्यात चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच पंचनामे करण्याचे केंद्र शासनाचे नियम आहेत त्यामुळे सलग चार ते पाच दिवस नियमितपणे दहा ते बारा मिलीमीटर पाऊस होऊन देखील पंचनामे होत नाही त्यामुळे पंचनाम्यांच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावना निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो हे गैरसमज दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याबाबत असणारे निकष शेतकऱ्यांना कृषी विभागानं समजावून सांगावेत मागील एक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजना कांदा चाळ शेततळे यांत्रिकीकरण खरेप पीक विमा फळबाग पीक विमा आदी माध्यमातून बावीस कोटी एकवीस लाख रुपये आणि वेळोवेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी महसूल विभागाचे तीस कोटी असे एकूण बावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी यावेळी प्रशासनाला आदेश केले पाच विभाग याचा आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली याच्यामध्ये कृषी विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती शेती महामंडळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरण अशा पाच विभागाचा आढावा बैठक आणि या, या संबंधित बैठक संबंधित विभागाच्या शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी त्याच्यावर समर्पक उत्तर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या काही प्रश्न काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये उत्तरं त्यांनी जागेवर दिलेले काही प्रश्न धोरणात्मक निर्णय आहे ते, ते शासन स्तरावर हो त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे आणि म्हणून त्या कृषी विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल किंवा मदतपूर पुनर्वसन विभाग असेल या त्या विभागामध्ये पाठपुरावा हो करून हे प्रश्न कसे लागतील यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे हे सर्व एकत्रित प्रश्न जाणून घेऊन काही आता सर्व प्रश्न काही लोकांना मांडता आले नाही त्यांनी कागदोपत्री सर्व पुरावे किंवा काही प्रश्न असतील ते मांडलेले त्या त्या विभागाशी चर्चा करून त्यांना देखील उत्तरं देण्याचा किंवा त्यांचा देखील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल धन्यवाद यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगदणे उपसभापती अर्जुन काळे कर्मवीर काळे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पद्मकांत कुदळे कारभारी आगवन काकासाहेब जावळे अशोकराव काळे ज्ञानदेव मांजरे पंचायत समिती सदस्य अनिल कदम श्रावण आसने मधुकर टेके कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र निकोले कोपरगावचे जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन चे 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 गोरक्षनाथ जामदार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघेरे सामाजिक वनीकरण विभागाच्या पूजा रक्ताटे वन विभागाचे पोकळे शेती महामंडळाचे सुरेश अभंग कृषी उत्पन्न बाजार समितीचे रनशूर आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसन मीडिया कोपरगाव